राज्य शासनाने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरात सर्वत्र विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. यामध्ये पुणे, सांगली, यवतमाळ सह कोल्हापुरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत या निर्णयाचा निषेध करत आहेत. तर गेल्या अनेक वर्षापासून एमपीएससी परीक्षा या ना त्या कारणाने पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केलाय. तर कोल्हापुरातही या संदर्भात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आज जो सरकार ने जो निर्णय घेतलेला आहे तो डेफिनेटली खूप चुकीचा आहे. कारण हा तुम्ही जो एवढा मोठा एमपीएससीचा क्राउड बघता यामध्ये 80-90% मुले ही सामान्य शेतकरी वर्गातील आहेत. गेले एक वर्ष शासनाने हा जो एक्झामची तारीख जी टोलवत ठेवलेली आहे त्यामुळे खरंच म्हणलं तर मुलांच्या मानसिकतेत खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळे मुले ही कोणत्याही मानसिक भावनेतून जाऊ शकतात. कारण एवढा मोठा निर्णय शासन 2 दिवसात घेऊ शकतं आणि क्विक मुलं हा निर्णय जो ऐकतात आणि त्याला रिस्पॉन्स देतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणारच. विषय आहे की मुलींचा याच्यामध्ये खूप मोठा लॉस आहे. कारण आता जर एमपीएससीच्या मुली बघितल्या तर आपण 28-30 एजमधील आहेत. कारण त्यांना आईवडिलांनी खूप कमी वेळ दिलेला असतो की तुम्ही हे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि शासनाने असे 2 वर्ष जर आपले गेलेलेच आहेत आणि आता माननीय शासनाला अशी माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जी एक्झाम आहे ती जी दिलेली वेळ आहे त्यातच घ्या. कारण मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा जबर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नाव सांगा. सरोजिनी कांबळे.